मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक अडवून आंदोलन केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व मार्गावर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. मराठा समाजात आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आमरण उपोषण निदर्शने मोर्चे निघत आहे. गावोगावी साखळी उपोषणे देखील सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुराजवळ अज्ञात व्यक्तीने बसला अडवून तिच्या काचा फोडल्या व बसच्या मागील टायरवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आमरण उपोषण 27 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू आहे. मागील 2 ते 3 दिवसात अनेक ठिकाणी रोडवर टायर जाळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. जिल्ह्याचा विस्तार व सीमाभाग मोठा असल्याने अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाच्या वेळी पोलीस विभागात तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध होणे अडचणीचे ठरते. महामार्गावरील रास्ता रोको दरम्यान जमावाद्वारे अचानक हिंसक कारवाया होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे सर्व राष्ट्रीय राज्य महामार्ग व इतर मार्गाकरिता बंदी घालणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व मार्गावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 लागू करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे सर्व राष्ट्रीय राज्य महामार्गावर व इतर मार्गाकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पोलीस विभागास दिले आहेत.